कर्णस्वर्ण विलोलकुण्डलधरामापीनवक्षोरुहां मुक्ताहार विभूषणां परिलसद् धम्मिल्लसम्मल्लिकां लीलालोलितलोचनां शशिमुखीं आबद्धकाञ्चीसृजम् दीव्यन्तीं भुवनेश्वरीं मनुदिनं वन्दामहे मातरम् आनन्दाश्रमशिष्याग्र्यं स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् ॐ श्रीगुरुभ्यो नमः श्रीभवानीशङ्कराय नमः श्रीमात्रे नमः चातुर्मास्य व्रतानुष्ठान मंगळूर गावांतू प्रारंभ झाल्या चातुर्मास्याचे वैशिष्ट्य हाजेर सुमार चर्चा झाल्या ह्या पंथा कितले वर्सानंतर इकरा वर्सानंतर की 2002 हांगा परत वानमनाश्रम स्वाम्यांगेल सन्निधींतू हे व्रत आचरण करचो आमकां अवकाश मेळ्ळा मस्त धन्यतेचो अनुभव जाता आसा हांगाचे लोक स्थायी मस्त उत्साहाने सगळ्यांक निमंत्रण पेटोवन सगळे तयारी करून आता एक हॉस्पिटॅलिटी इत्यादी हाजे निर्वहण करता आसा ती मस्त संतोष आमकां चातुर्मासांतू साधनेंतू तीव्रत हाडूक संन्याशांक यतिवर्यांक एक अवकाश दिलेलो आसता प्राय एक स्थानारी चड दिवस तांणी रावचे आसना परिव्राजक जावन आसा अथवा मठाधिपती जावन आसा जाल्यार चातुर्मासांतू 2 म्हयने आमगेले हांतू मासो पक्ष करून 4 पक्ष म्हणजे 2 मास एकच स्थानार राबून अनुष्ठान इत्यादी करियद स्वाध्याय इत्यादी करियद नित्यानुष्ठान चलत आसता जर थोडे अनुष्ठान आसता ते तांतू संकल्प घेवचो आसता 48 डेज एक मंडल पूज करता म्हणून तशी पूज करतना एक स्थानार आसूनूच करपाक पडटा 4 दिवस हांगा 7 दिवस शिराली म्हळ्यार आनी 5 दिवस बँगलोर अशें केल्यार तें खंडीत जालेलें वारें जाता सो हो एक अवकाश मस्त महत्वपूर्ण अवकाश आनी हांगा सगळे साधकच आसा ती म्हणुची आमी सगळीं मेळ अनुष्ठान इत्यादी करता ती आतां थंय कोण हांगा आयल की ह्या 4-5 दिवसांतू तांगेले काल फीडबॅक मेळ्ळें आमकां बरें मेळ्ळ्या वेवस्था बरी आसा मस्त प्रेमान सगळीं वेव्हार करतात इत्यादी पावसू चातुर्मासांत पावस नाजा आनी केन्ना येता जाल्यार हांगा पावस पयलो वार येता ते वार येवन माडाचळ नाळ काय नळ आसा ती हाल्लोवन पाळोवन फुट्टोवन मागीर हगूर पावस येवन अनुग्रह करता ताजी एक वेवस्था करतस का करता आसा ती म्हणुची हांगाच लोकां खातीर एक 24/7 फॉर 2 मंथ्स अशी एक ड्युटी आसा सगळें वेवस्था केल्या आतां चलो म्हूण न्हय काल गडबड जाता असं पळोवन इमिडियटली यू हॅव टू टेक एक्शन ती होड सेवा ताज्यान शुद्धी येता एक सतर्कता वाडटा आनी कोणा खातीर करता आसा ती कल उद्देश आमगेलो म्हूण लक्षांत दवरल्यार देवा सांगा ती संबंदांनी दृढ जाता मन तांतू लागून आसता तकल म्हणटा ती सेवा जाता असं जाल्यार
बुद्धि स्मृति तो बुद्धि चरंकुश हाण चेस्ता तो बुद्धि कमागिरी चिके ची दैवान तूंच लाऊं का पड़ता दैवाल कार्यान तुम मात्र नहीं तच खातिर जिके चढ़ प्रयत्न कर का पड़ता वही कि ना मस्त लोग क्या तो लाए ऑन स्पेशल ओकेजन्स चढ़ लोग आसता ती हॉल इत्यादि न प्रजता भोजनाची व्यवस्था आनी विंगड कर का म्हणू शामिया ना घालया मंटव म्हणतात ना मंटव मेरी सत्संगा खातीरय आसता आनी लग्ना वेळार आनी घालता ती न फरक कलो फरक दिसका ते एक सद्भावना अगदी प्रेमान आपोवचें बरेंचें जेवण पोटा घालचें वतन चिकेचें येयात परत म्हणचें हें दोनी हांतो लागू जातो खंयचे तुमगेले कार्यक्रमांत तूं लग्ना वेळार इत्यादी आनी सत्संगा वेळार वैशिश्ट केलें कितलेंय असो इतलो कार्य आसल्यार सुद्दां आमगेले कला एक्सपेक्टेशन्स आसा ती स्थायी हांगा स्थानीक साधक आसा ती तांणी रेप्रेजेंटेटिव्जांनी पुणी थोडे कार्यक्रमांत तूं उपस्थित आसका हय की ना मातृवृंद बरें कोर न्हू अनुश्ठानाचें एक क्रम उचलोवन व्हरत असो ताज्यान मस्त वातावरणांत तूं समाजांत तूं शुद्धी येता मुखावेल पिडीक विलक्षण संस्कार मेळटा ती सिंपल आचमन प्राणायम प्रोक्षण इत्यादी कोर्न बसून पाठ करचें जप करचें एक शिस्त तांतू तांगेल वैयक्तीक एक बरेपण तांत आस तशीची समाजा खातीर बरें आनी तशीची मुखावेल पिडी खातीरय बरे संस्कार धारल्यान सुद्दां हांतूं भाग घेवंक गायत्री जे जप जाता तांतू केन्ना जातकी कशी एनी टेकर्स कोण आसा थंगा रामू माम आनी कोण जायत नवें आजी सुमार आशिल्ली खंय नवें 14-15 गूड फोर एटलिस्ट सान सभा चार लोकांक पूण स्थायी बाय रोटेशन करा त्यो एक व्यक्तीक दोन म्हयने कांय येवन करूं जाय ना आमकां गोत्त असो काम आसता जाल्यार रेप्रेजेंटेटिव्स म्हणून आन गायत्री अनुश्ठानांत तूं तांतूं भाग घेवंकाचें हाजें कसलें महत्व आमकां सांगूंक जायना आमी कितलें सांगल्यार नपरो आनी तुमकां कितलें कळटा की धावे नपरो गुरू ज्योत यात्रा केलेली गोतस की तुमकां पादूक हाडलेली मस्त महत्वपूर्ण आशिल्लें तांतूं मस्त पाप प्रक्षारण जालें आनी स्वाम्यांगेलो अनुग्रह मेळूं सूर जालें समाजाक जाल्यार आमी करचें आमी केलें मस्त कोरकां पडलें तें स्वाम्यांनी सिद्ध करून दिल्लें जाल्यार समाजा तर्फेन एकलें जावं काम तांत एक अंश आशिल्लो गायत्री जप इतलें लक्ष जावं काम म्हूण ना जर जायना तें आमी कितलेंय केल्यार तें पूर्ण जायना त्या तुमी कोरकाची यदी तांतू एक कसले कमी जाल म्हूण जाल्यार त्या व्यक्तीक यजमानाक कोण कित करता तागेलें कर्तव्य ताका त्रास जावचे सूर जाता निश्चीत रुपेण तागेलें कुटुंबे त्रास जाता मालिन्य येता म्हणून त्रास जाता कर्तव्य पालन जायनी तिलमिती म्हणून तें एक अनिवार्य असो तुमी हांगा अर्द तास सुद्दां केल्यार ते संस्कार येतले आनी विशेश करून एक धैर्य येतलें मजमीत साध्य असो बसून जप करूंक म्हणून दॅट कन्विक्शन पीपल वील गेट वेन दे कम हियर एन ऑब्जर्व पार्टिसिपेट नाजाल्यार अशी डिस्कशनांत तुमची वेळ व्यर्थ वता सो तितले एक अंकूश केल्यार तुमी पळयतली तुमी आजकाल कार्य करता आसत की तांतूं तुमगेली एफिशियंसी वाडटली एक सहजता येतली कल्याक गायत्री जप केला ती बुद्धी प्रचोदन करता तुमगेलें कर्तव्य तें करचें आनी तुमचे मेती आनी बरे रितीर कार्य साध्य जातलें सो इतलें काम आसतना हें कशें करचें म्हूण लेखका म्हूण ना हें अनिवार्य आसा आनी ताच्यान एक बरेंपण जाता अनुश्ठान इत्यादी करचें आसता तशेंचे नियम पालन करचें आसता ती चातुर्मासांत तूं सुमार इतले नियम दिल्या ती मस्त इतलो लागू जाता ती जाल्यार लोकांक ताचो अर्थ कळना अथवा पालन करचें साध्य जायना म्हणून आपआपणाल कशी क्षेत्र अधिकारू इत्यादी पळोवन नियमांचें पालन करूं एक संकल्प घेवन तें करचें आसता मस्त इतले खाद्य पदार्थान तूं हें नाका तें नाका म्हूण सांगता ती ते वस्तुत
leafy vegetables, etc., are not recommended naturally because of the growth. But artantu, when you get things off the shelf, probably we don't realize it's all cleaned hermetically, sealed and all. But taj astam hato. Itl ek tumi vichar karati, ami doni points ditati, kale vratanushthan kurchesliari. लक्ष्य आमगेले आध्यात्मिक म्हूण जाल्यारी तें अध्यात्म कळ्ळें म्हूण स्पश्टतया सहजतया कळना, अत्यंत सूक्ष्म म्हणुची. शारिरीक आनी मानसीक स्तरारी आमगेले सगळे नियम इत्यादी लागू जाता ते, आनी हें कळटा, अर्थ जाता. अर्थ जातस की इफ आय आस्क यू टू थिंक ऑफ गॉड म्हाक कळ्ळें म्हूण एकदम मन स्पश्ट जायशना आनी मन लागशना. ताजे बदलाक स्टार्ट विथ द बेसिक्स. शरीर स्तरारी आहारू चिक्के अल्प आहारू चातुर्मासांत हें खावं नजो, हें खावं येद, हें विश्लेशणांत वचना तिल्ले सात्वीक आहारू जाल तितलो मेळटाक, आनी चिके कमी खावचें. तें कमी खावचें आंतू पौश्टीक आहारू ग्रहण करचें, तुमीच लक्ष दिवच्या सूर करतली, अनावश्यक कसलेस खावचे बंद जातले. ताजे मेते शरीराचेरी जे एक आघात जातस तो कमी जातलो. विचित्र होई परिस्थिती, विचित्र. आमी युवा पिढी केनाय सांगता ती, व्हॉट डू आय एक्सपेक्ट ऑफ यू, समथींग यू कॅन अंडरस्टँड अँड फॉलो, नियमित रुपेण जप, न्यास इत्यादी दिली आज न्यास कोर्न जप, कवच पाठ न्यास जप दिला मग ते तशी सिक्वेन्सांत करा ती. अँड सेकंड थिंग, रेग्युलर एक्सरसाइज. सगळी स्वीकार करता ती, दे मे सी स्वामीजी आय मिस्ड आउट एट्सेट्रा एट्सेट्रा जाल्यार करता ती. जाल्यार एक एक फंता ह्या युगांतू देश काल परिस्थिती अशी असं एक्सरसाइज करूक फुरसती ना, मेळना, कल करचें म्हणून ती एक विलाप आयकूनच्या येता. विडंबनानी ही तुमकां कोणें एक सांगता, तुमगेलो मित्र, आपणें एक नवे मर्सिडीज घेतल्या, ग्रँड आसा, आपण येवचेस मँगलोर तावळ तूं पळय, तुका दाखयता कितलो गमट स म्हूण. एक म्हयन्या नंतर घेवन येता हें नव मर्सिडीज, मिसफायर जातस, अशी गडबडी तशी करपा. आतां मेंटेनन्सांची केची म्हाका फुर्सत नाशिल्ली केन्ना म्हूण अशी घेवन आयलो म्हण अयो यो म्हणटलो. तशी शरिरा विशयांत आमकां दिसना, दिसना हांव म्हणटा पितर, हांव म्हण म्हणटा ती. जाल्यार हें म्हगेल बॉट, हो म्हगेल हातू, हें म्हगेल शरीर, मग हें एक साधन हांव विंगड म्हणून स्विकार करतात की ना. सो हें मगल साधन, आनी साधन खंयच्या खातीर, सगळे सुखा खातीर. शरिरम खालो आद्यम धर्मसाधनम म्हूण म्हळ्ळें. धर्मसाधना पेक्षा पयलें तुमकां कसलो विचार करचो असो, इफ यू थिंक यू आर अ व्हेरी इंटलेक्चुअल पर्सन आनी यू डोंट हॅव टू पे मच अटेंशन टू दी बॉडी, युअर ब्रेन इज अ फिजिकल कॉम्पोनंट वीच यू आर सपोज टू यूज. थंय आहार तूं चड उण जालें म्हूण जाल्यार ताजेर मार पडता, मागीर डिप्रेशन येवचें, त्रास जावचो सहजतया जाता. सो थंय थान आमी आमगेलें एक अनुश्ठान आसा की सूर करका, खाणाचेर संयम आनी व्यायाम दिल म्हूण जाल्यार, हे चातुर्मासांत तूं दृढतापूर्वक संकल्प करून केलो म्हूण जाल्यार आमगेलें आद्य कलेक धर्म साधन आसा, तांतूं एक सौश्ठव येवचें साध्य आसा. सरल यंगस्टर्स तें जालें. मागीर मानसीक स्तरारी, वाणीचे स्तरारी जप आनी स्तोत्र पठन. जप करता ताजे पयले स्तोत्र पठन. वाणीचो आमी प्रयोग करता ती प्राय दुश्प्रयोगय मस्त जाता, म्हणून तशी अंकूश हाडचेस म्हूण जाल्यार वाणी स्तुतींत तूं विनियुक्त जावंका, देवाल नांव इत्यादी ते म्हणटा सुद्दां आरामशीर बैसून श्वास प्रश्वास कले रेग्युलेट कोर न्हू. स्तोत्र पाठन केन्ना जाता, वाणीचे सौश्ठव येता, वाणींत एक बल येवच्या सूर जाता, मनांतू एक पावित्र्य येवच्या सूर जाता.
थोड़ी एक साधन ही है। दोन स्तर आ रही तुम्हें अपनाल अनुष्ठान म्हणता ती गाय आमगेले चातुर्मास व्रतानुष्ठान हाजे चिक्के लक्ष दिया ती मस्त लाभ जातलो। लाभ जातल म्हाका शास्त्र आणि गुरु वचन जे असं ताजो अर्थ जावचा सूर जातलो ते म्हजे खातीर लागू जाता म्हूण हो निश्चय जावचा सूर जातलो आनी मागीर ते घेवन तुम्ही ते क्रियान्वित करचे तुमकां सामर्थ्य मेळतले। अर्थ जायना ताळकलो उपयोग अर्थ जालो बट देन आय डोंट थिंक इट इज ऍप्लिकेबल इट इज व्हेरी हाय म्हळ्यार जालें काम ना आय थिंक इट इज ऍप्लिकेबल आय कॅन डू दीस म्हण तशी धैर्य येतले। स्तोत्र पाठ जपू आनी वाड्डयल्या रे करूया कशी साध्य असं सौष्ठव म्हणता ती शुद्धी म्हणता ती वाणींतू मनांतू निश्चित रुपेण आता स्तोत्रपाठ केल्या रे पळया ती आम्ही साधकांगेल दृष्टिकोण घेऊन उलयत असं ती कळतस ना जाल्यार कळ आसता हाज्यान पुण्य मेळता ते गडबड केलेलें पाप प्रक्षालन जातलें मुखार खंयची स्वर्ग प्राप्ती जातली निश्चित जातली जर मुखावेल घेवन कल्याक आतुरता। आत्तांच कल परिस्थिती आत्तांच आमकां देवाल दर्शन जाय ह्या जल्मांतूच आमकां देवाल चरणीचे स्पर्श करचे स ताका अनुग्रह जाय म्हण तशी एक आतुरता आसतना साधकाक आमी कल नियमाचें पालन करता ती कल्याक सांगल्या कशी लागू जाता आनी ताजो कल लाभ म्हणून स्पश्ट चिंतन जावं का। सो शारिरीक स्तरारी वाणीचे स्तरारी मानसीक स्तरारी हे थोडे नियम हाडल्यार बरें जातलें। नियम पालन आनकल जाता एक अध्यात्म आध्यात्मीक शक्ती जागृत जाता। शारिरीक शक्ती आसता मानसीक आसता एक विलक्षण आध्यात्मीक शक्ती जागृत जाता ते सहसा कळना आमकां दोन म्हयने केले म्हण जाल्यार अरे आपणाक एक निश्चय जाता असो संशय आशिल्लो वता असो म्हण जाता। जानामी धर्मन न च मे प्रवृत्ती आयकल्यान तुम्ही जानाम्य धर्मम न च मे निवृत्ती केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्तोस्मि तथा करोमि। कोणाले वचन ही कोणाकडे कळतस की जानामी धर्मम न च मे प्रवृत्ती जानामी धर्मम अहं जानामी धर्म कल्या मग गोतस जानामी अधर्मम अधर्म कल्या कलकोरनस म्हणू गोतस तवळी धर्म धर्माचरण कल्या करना अधर्माचे कल्याक आचरण जातस केनापी देवेन हृदयस्थितेन मग हृदयांत एक शक्ती अस तज्ज्ञान नियुक्त अहम यथा नियुक्त अस्मि तथैव करोमि ती शक्ती म्हाका नियुक्त करता हें कर रे सांगल्या कोणाकय वतना तूं कर म्हूण सांगता हांव करता करून बसता कल करूं रडी। दुर्योधनान म्हणलें दुर्योधनान वचन अशी कशी तूं केलें अशी कसल्याक करतस तूं इत्यादी निमगिना फुडें कोतना आय डोंट नो आय एम कंपेल्ड अशें कोरनच म्हाका सोदाय ना कोरनूच सोडता हांव अशी एक विचित्र शक्ती असो केनापी देवेन हृदय स्थितेन हांव करता म्हूण म्हाका सोदाय म्हणू जायना कळ्ळें म्हाका गोत तसो हांव कल कोरता कल कोरनज जाल्यार कल कोरनज तांचे कोर्न बसता तर कल म्हणचें गोत ना तिल मितवें ना कलकी एक शक्ती आसा म्हज्यान तूं म्हाका प्रवृत्त करता म्हणून। आतां दुर्योधनाक निमगेले तावळी दुर्योधन स्वयं अत्यंत पराक्रमी ओजस्वी आशिल्लो सामान्य न्हय राय जावन आशिल्लो धन संपत्ती आनी भरपूर हाडलेलो ताणे म्हणुची राजस्व यज्ञ इत्यादी करतना ताका ट्रेजरर केलेलो आनी कृष्णाने युधिष्ठिराल यज्ञान तूं दुर्योधनाक ट्रेजरर केलेलो कळ्ळें ताणें ट्रेजरर जाल्यार भरपूर पयशे येतात म्हणून गॅरंटी तशी एक मस्त संपन्न जाल्यार सुद्दां ही एक विचित्र लिला सो तन्ने म्हणजे मेरी ते एक राजसीक स्वभावांत तूं खंयच्या मिता पण प्रेरीत जाता म्हणून आपणाक कळना म्हणून ताणें स्टेटमेंट केलें आमी करता ती गोतना कल करचें एक एक पण तशें जाता एक पण त्याच कारणां मी ती इत्यादी म्हणटा ती
ही एक दौर्बल्याची अवस्था भितर निकल बसल्या संस्कार आसा पूर्वजन्म कृतकर्माचे संस्कार आसा ते त्या संस्कारामे ती आमी कर्मांतू प्रवृत्त जाता ती नियुक्त जाता ती प्रेरीत जाता ती आतां आमकां कसले बरे संस्कार मेळत आसत की ते भय जावन न्हू पूर्वजन्माचे इत्यादी आमकां दुसरे प्रकारचे कार्यांत प्रेरीत करता ती आतां ते संस्कार वचका इत्यादी म्हळ्यार त्या स्तरारी शुद्धी येवंक केवल सुपरफिशियल आमकां कळ्ळें मनांत कळटा विचार त्या स्तरार न्ही मस्त डीप संस्कार आसा ती त्या स्तरार शुद्धी येवंक म्हळ्यार तुमगेलें जप जें आसा थंय तो शुद्धी हाडयता जप जप तीव्र जावचें सूर जायना फुडें उपांश उसळ्ळें वट हालचें बंद जालें जीब हालना अशें कले जायना तोंड विकृत जायनी रिलॅक्स श्वास प्रश्वास स्वतंत्र आरामशीर चलतस माळ मात्र हालतस एक 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 ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अशी हें फास्ट जालें फास्ट जाल जप हगूर केलें हगूर जालो तशी स्तरारी तुमी कल करता ती बुद्धी इज ऑब्जर्वींग एटेंटिवली जपू चलतस समज चलतस समज चलतस ओम नम शिवाय आपणायतल्या चलतस तवळी हगूर बुद्धीक आमगेले एटेंशन म्हणटा ती अत्यंत सूक्ष्म डीप लेवल्स ऑफ द मायंड म्हणटा थंय भरता तो जप मंत्र ते मंत्राचें कार्य आनी त्या मंत्रांत एक बल आस मांत्रीक बल आस देवाल अनुग्रह आस इश्टदेवताल शक्ती आस आमी सामान्य सायको एनालिसीस इत्यादी कोरून सुद्दां कसलें साध्य ना की ते हे मंत्र भितर भरता मनाक सूक्ष्म स्तरारी आनी शुद्धी हाडयता पाप प्रक्षालन थंय करता हे सगळे संस्कार आसा ते तें प्रक्षालन करून बरे संस्कार प्रतिश्ठीत करता इतलें सगळें जाता तुमी सरळ एक सिंपल नियमीत रुपेण जप केलो आनी अशी चातुर्मासा वेळार जी कितें चड कर न्हू ते दृड केल्यार कळटा आसा अर्थ जाता आसा अशी केलें म्हूण जाल्यार तें कल करचें म्हाकाच कोतना हें ही रडी जी आसा ती कमी जातली आनी आपण समकार्य करता म्हण तो एक निश्चय येतलो हो निश्चय देवामिती गुरुमिती दिवचें साध्य ना हो निश्चय आपणाकची येमकां साधना कोरनुची साधकान तो सिद्ध करचें आसता कितलेंय आश्वासन दिल्लें कितलेंय मार्गदर्शन केल्लें जाल्यार सुद्दां आपणान तूं धैर्य ना आपणान तूं आत्मविश्वास ना म्हूण जाल्यार सिद्ध जायना आनी तो यत्त कशी प्रयत्न करका प्रयत्न करका म्हळ्यार हे थोडे नियमाचें पालन केल्यार निश्चित रुपेण तें साध्य जाता एक्सरसायज सरळ आपणाले अधिकार आयू प्रमाण थोडे थोडे केल्लें आहाराचेर एक नियम बल येवच्या सूर जाता सत्वशुद्धी जाता स्तोत्र पाठान एक संयमन येता आनी जपान मनाचे सूक्ष्म स्तरारी शुद्धी येवच्या सूर जाता हें सगळें जातना साधकाक एक कळटा की आपण जें करतस हांव एकलो कलकी करतस तशी ना एक प्रचंड शक्ती आस मगल मार्गदर्शन करतस आत्ता मगल हृदयस्थितेन नियुक्त अस्मी म्हळ्यार ती हृदयांत स्थित जाल्ले देवता म्हगेलो इश्ट देवता गुरूंगेलो अंशू म्हूण हो विश्वास आमच्या सूर जाता कितलो फरक पळय म्हाकाच कोत नाकल्याक हांव बरें कार्य केल्लें म्हणचे पाळी म्हणचे अफाव आस खूप आयलो तावडो हांव कसले कल्ले कोरी आशिल्लें पयलेशें जातालें ह्या पंतां एकदम संयम आयलो आनी हांव घोमटे कोण उलोवन वचलो म्हाकाच कोट ना कल्या कोण केनापि देवेन हृदयस्थितेन नियुक्तः अस्मि किन्तु अधुना सः देवः तु इष्टदेवः एव इष्टदेवच प्रेरित करो सुरु करता तव्वळि हा एक विश्वास येता देवान् म्हाका सोण घाल न्ही
Yes, there is something me which I can term as the spiritual component. It is way, way beyond my samskaras and my limitations. It protects, guides and impels me correctly. How vishwasyata? So Duryodhanale ka kal ukti asa, ek statement asa, kal kurchhame makkar na, gotta sasun sudai magal hatansu kya zatati ityadi, thoi thanu, आमकां चातुर्मास दोन म्हयन्यांचें जाय सरी आमगेली स्थिती कशी आसता अर्जुना सदृश आसता 18 अध्यायांतूं सांगल्या उद्गार व्यक्त केल्या ती अर्जुनाने नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात मया अच्युत स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव इतलपणी आमी करूयात इतल्या खातीरपणी आमी संकल्प घेवया दोन म्हयन्यान चातुर्मास आसा 15 दिवस हांव कर्मयोग करता 15 दिवस भक्ती योग करता आनी मागीर अवशिश्ट एक म्हयनो थोडे ज्ञान योग करून आत्मज्ञान प्राप्त करता अशी कली एक संकल्प घेवं नाका ती तुमकां कितलो त्रास की ताचे पेक्षा चड गुरूंकय त्रासू बी रियलिस्टीक डिमांड म्हाका ह्याच एक चातुर्मास अनुष्ठानांतूं समज एक प्रत्यक्ष फळ मेळका देवाल अनुग्रहाचो अनुभव जावंका आनी तो अनुभव कशी शाश्वत अनुभव जावंका डोंट सेटल फॉर वन ऑर टू चमत्कार्स तें जाता कलकी एक परिस्थिती आशिल्ली त्या परिस्थितींतूं एक चमत्कार जालो सगळें बरें जालें इत्यादी भोव बरें देव बरें करो गुरूंक गेलकल स्थान ना अशे कले प्राप्त जावंका की तें घेव न्हू करिशे वचनन तव म्हणचे धैर्य येवंका आमकां ओजस्वी जावंका साधना जो पर्यंत आमकां आमगेलें एक अहंकार आसा एक परिच्छिन्न हांव अहम म्हणलेलो हो एक भाव आसा तो पर्यंत कर्तृत्व भोक्तृत्व आसता तें कर्तृत्व भोक्तृत्व घेवन आमी बरें कार्य करचें आसा ती आनी देवाल दर्शन करचे प्रयत्न करता आसती म्हणुची करिष्ये अहम किं करवाणी कर्तव्यमेव मया कर्तृत्वेन आच्छादिता किल आत्मा तर्हि मया कर्तव्यमेव किन्तु कीदृशं कार्यं तव कार्यं करिष्यामि करिष्ये किन्तु वचनं तव इतलेक म्हणचे धैर्य येवंका त्यावेळी चातुर्मास व्रतानुष्ठान सिद्ध जात असं म्हण आम्ही विश्वासान म्हणूयेत त्यांचा एक आनंद असो विलक्षण आनंद असो मन शांत जावचे असूर जाता आत्मप्रसाद जाता ईश्वर प्रसाद देवाल प्रसाद व्हय बाह्य आंतरिक जाताची गुरुंगेल प्रसाद स्पष्ट मार्गदर्शन इत्यादी रक्षण इत्यादी आत्मप्रसाद म्हणले हेच आत्मप्रसाद केन्ना आमी आमगेल मन लागत उपासनेंतू साधनेंतू एक विश्वास उत्पन्न जाता मजमितीं साध्य स ती स्थिती खंयच्यांत की एक उद्गार व्यक्त केल्या ती देवाल भक्ती भजन केल्या संत महापुरुषांनी त्या मजमिती सुद्दां साध्य स म्हण हो विश्वास जाता तवळे म्हणयेत वय व्रतानुष्ठान समची बरें चलतस नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात मया अच्युत हे अच्युत नष्टो मोह मगलकल मोह शिल्की तो नष्ट झाला स्मृतिर्लब्धा स्मृती प्राप्त झाली त्वत्प्रसादात मया प्राप्तम हांव प्राप्त केलें मेरे द्वारा मया यह प्राप्त किया गया है दो चीज़ें मैंने प्राप्त की हैं नष्टो मोह मोह का नाश ये भी तो एक उपलब्धि है प्राप्ति है यानी दूसरे स्मृति ही स्मृतिर्लब्धा ये भी मेरे द्वारा प्राप्त किया गया है और कैसे प्राप्त किया गया त्वत्प्रसादात तुगेल प्रसाद रूपेण म्हाका प्राप्त जाल्या
कशी अवस्था शिल अर्जुन आली, गीतोपदेश सूर जाताना हम जायना मजमेती, तोची गुरु जावन बशिल्लो, गुरूंक उपदेश देता, कसलें कार्य अशिसण केल्यार अनर्थ जातलो, अधर्माचें कार्य हांव युद्ध करना. आनी गांडीव थंय त्याग कर न्हू, हें बर कार्य न्हय म्हणू थंय येवन सगळे सैन्य दोनी सुसज्जित युद्धा तयारी करून आयल्या ती. आनी हो हांव युद्ध करना म्हाका कसली अवस्था जातली, ताका गोतना कल्या गोतना, मोह मोह भरलें मात्यान तूं आनी स्मृती नश्ट जाली. हांव कोण, पयल कसलें जाल्या, हांग कल्या आयलां, मगल कसलें कर्तव्य, ही स्मृतीची नश्ट जाली. ही इज फॉरगॉटन हिमसेल्फ, सेल्फ फॉरगेटफुलनेस. तशी जायना पुडकल जाता, इमिडियट रिएक्शन सेट्स इन, थरथर सूर जाता, हूम सुट्टा, कसलं म्हणून कळना. निमित्तांनी जे पश्यामी विपरीतांनी, तितलं मात्र नाही कळ जातस की अमंगल 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 म्हणून म्हाका दिसतं असं म्हणून अर्जुन कळवळीत जाता. जाल्यार कितलें म्हळ्यार अनुग्रह आशिल्ले, बरे संस्कार आशिल्ले, त्या परिस्थितींतू तो शरण वता. शिष्य स्नेहम दुगल शिष्य, हांव मस्त बुदवंत जावन उरलेलो भय, जाल्यार तांतू कसले अर्थू ना, आत्मगल मार्गदर्शन करी हे अच्युत हे कृष्ण म्हूण प्रार्थन करता. त्यावेळी कृष्ण स्वयं नारायण रूप धारण करून, गुरु रूप धारण करून, केवळ सखा मित्र न्हय उपदेश देता. हांव असे कसले करना म्हण बशील अर्जुन, परत आपणा धनुष ग्रहण करून करिष्ये वचनंतव, कल्याक नाष्टो मोह स्मृतीर लब्धा तुगल प्रसादान म्हणलें. तें धैर्य येता, तें आमगे लक्ष. नष्टो मोह म्हणलेले एक शुद्धी येवका आनी हाजे खातीर स्वाध्याय इत्यादी करका पडटा. तर मोह म्हणलेले एक व्यावहारीक स्तरार मात्र मोह न्हय, अज्ञान रूपी ते अज्ञानजन्य मोह, एक अनादी अज्ञान असं. आपण एक व्यक्ती क्षुद्र अल्पशक्तिमान इत्यादी म्हणून ही जी भावना असं, आपणाला वास्तविक आत्मस्वरूप गोतनातील मिती, गोतना मग ते अज्ञानाशील मिती, ताज मिती अज्ञानजन्य हे मोह. नष्ट जाऊं का म्हण जाल्यार संपूर्णतया आता विच्छेदन उच्छेदन जाऊं का म्हण जाल्यार स्वाध्याय अनिवार्य असं. तुम्ही आता मी कल सांगलं एक्सरसाइज, आहारान शुद्धी, जपू, स्तोत्र इत्यादी ही एक पूर्वपीठिका उपासना, तांतु बल येऊ का ग्रहण करूक, तें केलें म्हूण जाल्यार मागीर हें ज्ञान ग्रहण करची एक शक्ती येता आनी तावळी नाश्टो मोह म्हणचें धैर्य येता. सो तें ताचे खातीर रिपीटेड असकृतोपदेशत्वाचे उपदेश एक पंत न्हय मस्तफंत प्राप्त करका पडता, मस्तफंत निमगूंक का पडता. म्हणुची स्वाध्याय अनिवार्य जावन आसतलो चातुर्मासांतू. भरपूर प्रवचन इत्यादी उपलब्ध सती, पुस्तक सती, ग्रंथ ताजे स्वाध्याय करूयेत, सान सान ग्रूप सांत तुम्ही करूयेत. हांगाय चलत आसतलो आयताराचे स्वाध्याय म्हण दवरला, गीतेचे 12 अध्याय घेवन करचे म्हण केल्या सकाळी, तो अनिवार्य जावन आसता. मोहनाशा खातीर अज्ञान नाश आनी मरे स्मृतीर लब्धा, स्मृती ही स्मरण. अर्जुनाक आपण केलें, आपण एक क्षत्रिय ह्या एक भुमिका हे जे हांव पालन करचें अशें ह्या भुमिकेचें इत्यादी म्हणून ताका स्पश्ट जालें. आमकां जितकें चड एक स्पश्टता जाय, हांव मगल दैवाच हांगा संबंद कसलो, तो संबंद शाश्वत आसा, मागीर हें सण अज्ञान मोह इत्यादी. सो शाश्वत अशें संबंद कशी कल्लो तो म्हाका ताजी स्मृती जाय. सो आमगेलें जी साधन आसा, जें चिंतन आसा, वस्तुत तो संबंद दृढ करचे हांतूंचे आसा. हांव एकडो आसा, हांव विफल आसा, परवश आसा, ही भावन वत्ता आनी आय बिलोंग, आय एम प्रोटेक्टेड, आय एम गायडेड, आनी वॉट एवर आय कॅन डू इंटेलिजंटली सो दॅट आय हेल्प माय सेल्फ एन्ड आय हेल्प अदर्स ऑल्सो एफर्टलेसली. दॅट एफर्टलेसनेस एक सहजता येवनच्या सूर जाता, वस्तुत केन्ना प्रसाद मेळना फुडें. सो पयलचिकेचे त्रास आसता, देर इज अ लॉट ऑफ फ्रिक्शन,
इनिशियल रेजिस्टन्स आसता मानसीक शारिरीक नर्व आनी स्तरारी तें सगळें सहन कर न्हू तितिक्षा करपा पडटा. तितिक्षा म्हणले सहनम सर्व दुःखानाम प्रतिकार पूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. सहन करचें सगळें दुख आपणाले कर्तव्य पालनान जें येता अप्रतिकारपूर्वकम प्रतिकार करना तेले हांव पळोवन घेता आत्त शांत स जाल्यार मागीर पळया देखले तशी एक ती भावन सोणू तवळ सहन करचें पळोवचें. डज दीस नीड एनी रिएक्शन हांव कळयात उलोवंक काव हांय गरज ना छोड दो. तितिक्षा सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम तितलें केल्यारी मनाचे दुसरो एक स्तरारी अधिकार येवच्या सूर जाता आपणालो. चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. सहन करचें पयलें प्रतिकार सोणू अर्थ जाता स दुख्ख जावचे भितरी एक प्रतिकार येता रिएक्शन येता तेंचें कितें बंद करी म्हूण सांगता ती. तितलो बंद केल्यारी हगूर बुद्धी काम करूंक सुरू करता नाजाल्यार इट इज ऑल स्पायन इन्स्टिंक्टीव रिएक्शन्स आनी मागीर अयो आय डिंट मीन टू सॉरी हां बस होल जीवन लायफ बिकम्स आय डिंट मीन टू से दॅट आय डिंट मीन टू हर्ट यू कल करचें तितलें वर्त मागीर. सो तें एक पयल प्रतिकार कलस की पडटा म्हणचें करचें आनी तें बंद केलें म्हूण जाल्यारी बुद्धी काम करूं सुरू करता. तर बुद्धीन काम करूं सुरू करना पडय मागीर थंय एक अंकूश हाडका पडटा. बुद्धी विचलित केन्ना जाता चिंता आनी विलाप करतना. विलाप म्हळ्यार अशी जाल्लें अशी जावंक आशिल्लें जाय न्ही आरे बाबा आत्तांची परिस्थिती पळय न्ही मुखार वच न्ही ना म्हाका तें आजून एक मस्त दुख्ख स तें घेवन बैस मुखार जल्मान पळोवया कलें करचें कलें करूं जायना देवा आमीचोय कलें करूं जायना. सो तें चिंता सोडचें आनी विलाप सोडचें. विलाप तो ताका विलाप म्हणटा आनी चिंता म्हळ्यार मुखारी आतां हांव तें चिंत विलाप सोडला जाल्यार मुखारी अशी जाल्यारी अयो यो कसलें नाजा कसलें आसता. एक फक्त सवय म्हणटा ती अभ्यास जाल्वे चिंत करचो त्यावेळी आत्मप्रसादा शिवाय आनी कोणा मिती तें काडूंक साध्य ना. कितली बरी वेवस्था केल्यारी हें पर्मनंट नवें केन्ना थाय म्हूण तें एक डिमांड आनी तें ना म्हूण जाल्यारी गॅरंटी मेळ्ळी जाल्यार हांव आतां सुखी जायना. 10 दिवसां खातीर 15 दिवसां सुपाव आसा मुखार केलें म्हूण तशी मनाचे खेळू बद्द जाता आसतो चालू आसता बरें चलता आसतना सुद्दां एक कले विशय घेवन नाजा मुखा वेल काळजी कोर न्हू आतां हांव सुखी जायना म्हूण एक दुराग्रह विचित्र हें हास्यास्पद वय जाल्यार अत्यंत कले दुख्खाच विशय मनाचो खेळू. सो थंय साधक प्रयत्न करता कारण आसतलीं निश्चित रुपेण संवसारांत तूं विलाप आनी चिंत करचें भरपूर कारण आसा ती प्रत्येक व्यक्तीक. तशें आसतना हांव हे दोनी अंश सोडतां पळया आनी हे सोडका मेरी उगडास दवरून घेया ती केवल एक मानसीक बल उत्पन्न कर न्हू हें सोडचें साध्य ना. कळतस की यद्यपी तुमगेलें अंकुश घालचें आसता मनाचेरी आनी बुद्धीचेरी इफ यू रियली वॉन्ट टू बी एस्टॅब्लिश्ड इन दीस की हांव विलाप करना आनी हांव मुखावेल चिंत करना जें म्हगेल कर्तव्य स घोमटें कोण करता म्हूण अशी संकल्प घेतल्यारी आनी तें तशी सिद्ध करूंक तुमी प्रयत्न केल्यारी विश्वास दवरा ती केवल एक व्यक्तीन आपणाल संकल्पान आपणाल एक मनोबुद्धीचे बलान हें साध्य करचें जायना. यू वील हॅव टू रिसॉर्ट टू द डिवायन. देवाल शरण वच कापडता तवळ साध्य जाता अर्थ जाता आसा. म्हणचे म्हळ्यारी चिंता आनी विलाप सोडी म्हळ्यारी प्राय लोक म्हणटात हें कशी साध्य आसा थंयची शिरकल गाडी ना सांगल्या हांव प्रयत्न करता आनी हांवें दोन सोडता म्हूण प्रयत्न करतना त्या साधकाक कळू सुरू जाता जो पर्यंत हांव आपणाले इश्ट देवताले त्या गुरुशक्तीचें अवलंबन घेना हांव ताजे उन्मुख जायना तो पर्यंत चिंता आनी विलाप सोडचें मजमिती साध्य ना. म्हणुची
प्रयत्न करणातील बैसाना आय विल अटेम्प्ट आय विल सिन्सिअरली अटेम्प्ट अँड इन द प्रोसेस वॉट विल हॅपन इज अ स्पिरिच्युअल डायमेन्शन विल अनफोल्ड माय कनेक्शन विद गॉड माय कनेक्शन विद माय इष्टदेवता गुरु बिकम्स व्हेरी व्हेरी पॅल्पेबल वेन आय जस्ट अटेम्प्ट टू कंट्रोल चिंता अँड विलाप इट इज अ ब्युटिफुल थिंग ना जाल्यार अगदी धड्ड जाऊं का काही चिंता ना बसलो गाड्डव साधक आल्यार तवळी कार्य करतन सुद्दां मुखावेल काळजी आणि मागशेचे विलाप नक्क म्हणल्यार केवल त्या दिव्य एक शक्तीचे शरण वचल्यार साध्य स म्हणून एक इम्पॉसिबलशें टास्क दिल्या तितिक्षा करा ती सहन करा ती प्रतिकार कोर नाका ती हें कळटा एक सभ्य समाजान सुद्दां आमी शिकयतात चेडवांक तन म्हण म्हूण एकदम तूं तशें म्हणूंक आशिल्वें ना नवें चिक्के वाणी संयम करी येशिल्ल नवें म्हणून ताचे पेक्षा चड चिंता आनी विलाप सोडचें एक आध्यात्मीक साधना आध्यात्मीक म्हळ्यार ते सिद्ध जावं का म्हळ्यार आमकां आमच्यांत आशिल्ले एक दिव्य अंशाचो समज अनुभव जावं का आनी गुरू देवा सांगात कसलो संबंध आसा हो आनी स्पश्ट कोर्न घेवंक का पडटा तवळ हें चिंता विलाप जाता आनी ती एक स्वच्छता येता मागीर स्पश्टत येता तुमी कल जप करतात की ते मंत्राचे एक देवत आसता शक्ती आसता ती शक्ती प्रसन्न जाता ते देवता प्रसन्न जायना पडाय वस्तुत जिवनांत तूं चमत्कार्यांच्या सूर जाता ती आश्वासन मेळटा म्हणून जी हें उपरती तितिक्षा इत्यादी जे साधन चतुष्टया अंतर्गत षट संपत्ती म्हणटा ती हे षट संपत्ती चातुर्मासांत तूं वर्धन करचें आमगेलें लक्ष कर्तव्य जावन आसता अशें गोमटे कोण करया नश्टो मोह स्मृतिर्लब्धा कलकोर का म्हूण कळनाशिल्लें तशें एक बुद्धी भ्रमण जालेलें तें वचुल्लें कल्याक स्मृतिर्लब्धा हांव तुगे लोणची पयलो हो संबंधू आनी मागीर दुसरें सगळें कर्तव्य इत्यादी तशें आसतना कर्तव्य करच्यान तूं हांव तुका विसरल्यार फजिती हें सगळें इम्पॉर्टंट बा मगल कर्तव्य हें सगळें करना पुडाय मागीर फुर्सत मेळना पुडो दैवाल चिंतन हांव करता नाका आत्तांची दैवाल चिंतन आनी मागीर दुसरें सगळें एक वेवस्था येवच्या सूर जाता इतलो म्हाका विश्वास जाला हीच एक स्मृती लाभ दिस इज द फस्ट रेकलेक्शन हूम डू आय बिलोंग टू देन आय वील गो फॉरवर्ड एस्टॅब्लिश स्ट्रेंथन माय कनेक्शन विथ दॅट प्रिंसिपल दॅट आय बिलोंग टू साधना स्मृतिर्लब्धा आनी तें कशें जाता तातूंत एक माधुर्य आस तपस्यांत तूं कर्कशता आस दुख्ख आस तप तपका अनुग्रहांत तूं त्वत्प्रसादांत म्हाका मेळ्ळ्या म्हळ्यार एक माधुर्य येवच्या सूर जाता सहज भक्ती सूर जाता सहज भक्ती म्हळ्यार देवाल प्रती एक अगाध प्रेम हांव मटिरियलिस्टीक आनी स्पिरिच्युअल हें अशें डिफरेंशिएट करता म्हूण ना तुगेले अनुग्रहान बर जाता मात न्हय ह्या संवसारांत कशें वेवहार करता तें सुद्दां म्हाका मार्गदर्शन मेळटस हे देवा धन्य हांव म्हूण तशी एक उद्गार अर्जुनान कशी व्यक्त केल्यात की तशी आमी करची स्थिती येवकां हें सिमोल्लंघना पयलें हें आमगेलें चातुर्मास व्रतानुश्ठान कशी एनी टेकस जाय न्हय अशी संकल्प म्हणूच ते सगळे नियम नासता ते नाजाल्यार कल्याक नाजाल्यार करता ते न्हय मस्त प्रीतशील वस्तू बंद केलें मागीर टायम न्हय कॅलेंडर आनी कितले दिवस आनी कितले दिवस सिमो लंघन जाल्लें भाड काडू काडलें तें वचून दोन दिवस मागीर तीन दिवस अस्वस्थ एक वीक निमगूंच ना पोट वायट जालेलें आसता आसा तेमी एक प्रयत्न दोन म्हयन्यांच्या संयमाचो बट तशें नाका करतनाची कले साधना ताचो लाभ मेळका तावड साधक दृश्टीकोण नाजाल्यार पुण्य पाप स्थित अस्मी हांव आतां स्थित आस स्थित आनी स्थिताचे विपरीत केल्लें विचलितो हम म्हाका कल कोरता म्हूण कळना तूं सांगतस म्हाका आयकना वोम 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 जातस तशें ना थांब पयलें आशिल्लो जात स्थित अस्मी हांव स्थित जालां म्हगेल श्रद्धा मात्र न्हय निश्चय जावन निश्ठा उत्पन्न जाल्या नितरान स्थिती ही आय एम कन्विन्स्ड स्थितोस्मी गतसंदेह
संदेह वचुला आनी मक कसले संदेह ना है मक तू सांगतस बद सांगतस की है तू मक सांगतस उपदेश देतस है मक लागू जत की अशी सळ संशय सती है वर नीति स्थित अस्मी ती एक मनाची बुद्धीची स्थिरता स्थितोस्मी गत संदेह मेरी विचलित जायनी बुद्धी अत्यंत तीक्ष्ण सुदृढ झाल्या आणि ग्रहण करतस स्थित अस्मी गत संदेह आणि मागे रे करिष्ये वचन तव आता तू गेलं तू सांगेल हा कोरूक तयार अस सहर्ष तयार अस कल कोरच्या सांगल्या करना पडता है तशी नाही यू आर वॉकिंग टुगेदर यू आर गायडींग मी तशी येऊनच्या सुरू जाता ती गुरुशक्ती खंयकी बैसून हांग यो थंय पळयाचे की थंय बांय आसा आनी तूं पोणाका अशी सांगना सांगा ती चलत आसता तशी ती गुरुशक्ती आमकां मार्गदर्शन करतना पथ प्रदर्शन करतना केन्ना आमगेर सांगा ती आसता तवळी अर्जुनाल हे उद्गार तूं कशी सांगता हांव तशी करूं तयार आस कसलें बरें कसलें वायट कसलो विघ्न वॉट आर द डेंजर्स हें सगळें तुका गोत्त आसा एन्ड यू आर किपींग मी क्लियर ऑफ द डेंजर्स आय नो दॅट सो करिष्ये वचनंतव ह्यान तूं माधुर्य हान तूं ओजस्विता साधनेंत येता हें आयिल्लें हाचे खातीर आमी प्रयत्न करतात आनी आमकां विश्वास आसा हें आमची मिती सगळ्यांची मिती साध्य आसा तवळी ह्या चातुर्मास व्रता अनुष्ठानाचो पूर्ण एक लाभ मेळटलो अथवा यशस्वी जाल्ले म्हण म्हणू जाता न्ही कले प्रोग्राम जायना फुडें ऑर्गनायजर्सांक एक काळजी आसता सगळें समज जालें नवें वॉज इज अ गूड प्रोग्राम येस वॉज इट वर वी सक्सेसफूल हाव डू यू रेट सक्सेस लेट अस ट्राय हें एक बेंच मार्क दवरया कितलो मटाक आमकां स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनंतव म्हणचे एक धैर्य येता एक आत्मविश्वास येता आत्मप्रसाद जाता तवळी इष्टप्रसाद गुरुप्रसाद सहजतया प्राप्त जातलो फाय सकाळी स्वाध्याय आणि मुखारी शनवाराचे सकाळी कितले घंटे रे ब्रह्मानंद रवी वॉट टाईम 8 घंटे रे शनवारा 8 AM कंडक्टेड मेडिटेशन मस्त विस्तृत नाही सरळ थोडे नियम आणि आमगेल संगाती तुम्ही इनिशियल विज्युअलायझेशन इत्यादी करच्या एक खनसो सामान्य मंत्र घेऊन उच्चारण बीजाक्षर इत्यादी आणि मागेरे आपणा वैयक्तिक जप करचो हा क्रम एक अर्ध तास 45 मिनिट्स मॅक्स मागेरे शनवारा तीर्थवितरण पादपूजा स्वीकार करचे आसतले सांजेच पूजा जाल्यार शनवारा हांवें आसतलें आशिर्वचन जनरल आयतार स्वाध्याय आयतार कितले घंटे रे 9 घंटे रे स्वाध्याय सकाळी मागीर नित्याचे कार्यक्रम सांजेच पुजा इत्यादी तंतू स्वाध्याय जायना फुडें 12 अध्याय भक्तियोगो नाम द्वादशोध्याय श्रीमद्भगवद्गीतायाः उपनिषदांतुले 12 अध्याय स्वाध्याय जायना फुडें आमी एक 5-10 मिनिट दिता ती कसले प्रश्न आसा ती साधना उपासना अथवा ते प्रसंग घेवन स्वाध्याय केल्लेल्याचेर घेवन कले विशय प्रश्न आसा ती अस्पश्ट आस म्हूण जाल्यार ताजेर विचार विमर्श करुयात ब्रह्मानंदम भज गुरुनाथं ब्रह्मानन्दं भज गुरुनाथं ब्रह्मानन्दं
चित् रूपम् आत्मा रामम् सच्चिद् रूपम् आत्मा रामम् भज गुरुनाथम् साक्षी स्वरूपम् नित्य निराकुल साक्षी स्वरूपम् नित्यात्मक निज चित् सुख गात्रम् नित्यात्मक निज चित् सुख गात्रम् भज गुरुनाथम् ब्रह्मानन्दम् सच्चिद् रूपम् आत्मा रामम् रूपं संतसु साध्यं चेतन रूपं संतसु साध्यं भ्रांतमनुज भव दुःखहारकम् भ्रांतमनुज भव दुःखहारकम् माया विद्योपाधि विहीनम् माया विद्योपाधि विहीनम् सत्यं शान्तं शुद्धस्वरूपम् सत्यं शान्तं शुद्धस्वरूपम् भज गुरुनाथं ब्रह्मानन्दम् विवर्जितम् भेदातीतं बाध विवर्जितम् नाद ब्रह्म निज बोध स्वरूपम् नाद ब्रह्म निज बोध स्वरूपम् त्रिगुणातीतं त्रिमल विरहितं त्रिगुणातीतं
जगद्व्यापकं ज्ञानप्रकाशम् त्रिजगद्व्यापकं ज्ञानप्रकाशम् स्वरूप सुखात्मक सूत्रम् सूक्ष्म स्वरूप सुखात्मक सूत्रम् गुरु श्री शंकर विमल पदयुगम् गुरु श्री शंकर विमल पदयुगम् भक्त जन हृदय तिनिरपतंगम् भक्त जन हृदय तिनिरपतंगम् भज गुरुनाथं ब्रह्मानन्दम् सच्चिद्रूपं आत्मारामम् सच्चिद्रूपं आत्मारामम् अशी एक संकल्प कोर्नु विचार कोर्नु
चातुर्मास व्रतानुष्ठान आम्ही करचे सती स्वाध्यायांतू जे आम्ही चिंतन करता ती तंतू विषय स्पष्ट जातलो। श्रवण करचे असता श्रवण म्हणजे ऐकूनचे शास्त्र ऐकूनचे वाच्चे आचार्य प्रोक्त ऋषि प्रोक्त जे शास्त्र स ताजेरी आचार्यांनी केल्ले भाष्य बरयल्या टीका बरयल्या ते घेवन चिंतन करचे। श्रवणान कल जाता प्रमाणांतू असंभावना निवृत्ती ही आनी मागीर मनन करका पडता। प्रमेयांतू हे साध्यना म्हळेल एक भावना निवृत्ती ही आनी मागीर वरलेल कलकी एक विपरीत भावनस वच का म्हळ्यार निदिध्यासन करका पडटा। हे सगळे विशय फाय येतले बिकॉज दे आर बेजिकली आमगे श्रवण मनन निदिध्यासन म्हळ्यार शास्त्र चिंतन करतना आवश्यकशील वस्तू। तांतू प्रवेश जावं का श्रवण सिद्ध जावं का मनन साध्य जावं का आनी निदिध्यासनाचे ध्यान अवस्थ जावं का नि उपसर्ग दिध्यासा दिध्यासा म्हणले जिज्ञासा म्हणले ज्ञातुम इच्छा मुमुक्षा म्हणजे मोक्तुम इच्छा डिझायर फॉर मोक्ष। दिध्यासा म्हणजे ध्यातुम इच्छा ध्यान करची इच्छा आणि ती नितराम ध्यान करची इच्छा ध्याच्य अवस्थेंत का म्हण तशी एक इच्छा निदिध्यासा। सो निदिध्यासन म्हणजे विपरीत भावन वच का देवस म्हणून प्रत्यक्ष जाऊं का मग बुद्धी तितल स्थिर जाऊं का आणि तंतूंची एक तल्लीन जाऊं का तशी लक्ष श्रवण श्रवणांतू स्पष्ट जावचे असूर जाता तांतू मस्त संशय येता ती युक्ती आणि घेऊन श्रवणांतू जन्यकल ज्ञान असं तांतू कसलं संशय अस की संशय काढचे एक प्रक्रिया असता आणि मागीर हां हे ज्ञान दिस इज म्हणून एक निश्चय जायना पुढे तांतूंची स्थित जाऊं का म्हण जाल्यार निदिध्यासन करचे एक प्रक्रिया। वस्तुत श्रवणानेचे ज्ञान जाता संशय विपर्यय काढू का दुसरे दोन कोरका पडतात ती ते आमगे साधना अंतर्गत असं आता मी कल सांगले जप स्तोत्र पाठ बुद्धी स्थिर करची ते घेऊन मागीर शास्त्रचिंतनांतू स्वाध्यायांतू प्रवेश जाता। हे अंश ना म्हण जाल्यार स्वाध्यायांची काही वाट जाता ती म्हणूची आमगे सगळे भक्तीपूर्वक उपासना अनुष्ठान अनिवार्य जाऊन असं सेवेन शुद्धी उपासनेने एक भक्ती उत्पन्न जाऊची एकाग्रता आणि मागीर स्वाध्याय हे सगळे अंश संपन्न जाऊचे असं ती घोमटेकून करूया। प्रश्न असल्यारी स्वाध्यायानंतर निमगू येद अथवा ह्या सेशनात सुद्धा करू येद शनिवाराच्या सांजे कले प्रश्न असल्यारी। ओं नंदन्तु साधका सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्थाशां भविमेस्तु प्रसन्नोस्तु गुरुः सदा सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः मा कश्चित् दुःखमाप्नुयात्।